नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत। दिवाळीला सुरुवात झालेली आहे, आज धनतेरस आहे, सगळ्यांना शुभेच्छा। सुरुवातीला बातमी आहे, कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीला पगार न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कार्यालयात शिरून चोप दिलाय। पालघरमधील सफाळे येथील ही तरुणी हरेश श्रीवास्तव या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करत होती, मात्र मागील काही काळापासून या व्यावसायिकानं तिला पगार न दिल्याने या तरुणीनं सफाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। बांधकाम व्यावसायिक उडवाउडवीची उत्तरं देत असून आपला पगार देत नसल्यानं अखेर या तरुणीनं मनसेकडे धाव घेतली आणि त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेकडून या बांधकाम व्यावसायिकाला चोप देण्यात आला आणि त्यानंतर या तरुणीला पगार देण्यात आला। दीड महिन्याचा पगार होता तो आज तिला पगार मिळालाय। या ताईला त्यांनी भरमसाठ वाईट वाईट शिव्या दिल्या होत्या। यापुढे सांगतो, जर पुन्हा असा बिल्डर आणि बाकीचे जे गोष्टी पालघर शहरामध्ये ज्या चालतात आणि जिकडे आमची मराठी पूर काम करतात, जर अशा प्रकारचं परत जर आम्हाला काय आढळलं तर याच्यापेक्षा वाईट ठोकून तुम्हाला काढू, एवढा हा सबरीचा सल्ला आहे। तर आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्यासोबत आहेत। तर राहुल, पगार न दिल्यामुळे व्यावसायिकाला मारहाण करण्यात आलेली आहे, मनसेच्या या प्रसादानंतर अखेर तरुणीला पगार मिळाला का? नक्कीच मनाली, आपण बघायला गेलं तर हरेश श्रीवास्तव हा बांधकाम व्यावसायिक आहे, त्याच पद्धतीने पालघरमधील जे फ्लॅट विक्रेते आहेत त्यांचं सेल्सचं काम हरेश श्रीवास्तव हा करतोय। मात्र मागील अनेक काळापासून लक्ष्मी कुर्ले ही तरुणी त्यांच्या कार्यालयात काम करत होती। सध्या दिवाळीचा सण आलेला आहे, आपल्याला माहितीच आहे, मात्र मागील अनेक दिवसांपासून या तरुणीला पगार जो आहे तो देण्यात आलेला नव्हता। त्याच्यामुळे या तरुणीने पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती, मात्र तरी देखील या तरुणीला तसंच पोलिसांना देखील या बांधकाम व्यावसायिकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, पगार देण्यास टाळाटाळ केली। अखेर आज सकाळी या तरुणीने मनसे कार्यालय गाठला आणि मनसेच्या विद्यार्थी सेनेने या सगळ्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात जात त्याला चोप दिलेला आहे। त्यानंतर 2 महिन्याचा पगार जो आहे तो या तरुणीला या बांधकाम व्यवसायाकडून देण्यात आला आणि त्याच्यामुळे या तरुणीकडूनही आता समाधान व्यक्त करण्यात येत आहे, तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांचे आभारही मानण्यात आले। राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्याला माहिती देत होते। मनसेच्या प्रसादानंतर अखेर या तरुणीला पगार मिळालेला आहे, बांधकाम व्यावसायिकाला मनसैनिकांनी चांगला चोप दिलेला आहे। ऐन सणासुदीच्या काळात बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। सांताक्रूज बेस्ट डेपोमधील कर्मचारी अचानक संपावर गेल्यानं चाकरमान्यांना मोठा फटका बसला। बोनससह विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय। सरकारनं आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। मला पगार वाढ पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला पगार वाढ देत नाही तोपर्यंत आम्ही असंच हे चालू ठेवणार। तुम्ही काही बोला, आम्ही इथून हटणार नाही अजिबात। किती सांगितलं पेमेंट आपल्याला? पेमेंट आम्हाला 1450 साडेबारा कापून येतात। आमचं किती साडेबारात काय होणार आहे? आमचं हा साडेबारात आम्ही किती दिवस काढायचे? किती आम्हाला 8 तास पूर्ण आम्ही काम करतो, त्यात आम्ही 1450 तुम्ही पगार देतात आम्हाला, साडेबारा कापून देतात, त्याचा अर्थ काय मग? हा आम्ही कसं पुढे सगळं मॅनेज करायचं? आम्हाला आमचं ह्या पगारात भागत नाही अजिबात। बीएसटीचे सगळे रूल लागू होतात पण बाकीच्या गोष्टीत बीएसटीचे रूल नाही लागू करत हे लोक।